त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांनी झोपावं की नाही झोपावं, त्यांची झोप पूर्ण करणे की झोप कमी करणे माझ्या हाती नाही आहे। त्यांचे संन्यास घ्यायचे दिवस येतीलच लवकर, त्यांची एवढी वाईट परिस्थिती राज्यामध्ये होणार आहे की संन्यास घ्यायचे दिवस येतील, फक्त वेळेची वाट बघा खरं तर। आणि त्यांचं कर्तृत्व काय, शरद पवार साहेबांच्या नावाने ते मोठे झाले आहेत, दुसरं कर्तृत्व काय? पवार साहेबांच्या नावानेच मोठे झाले ना, शरद पवार साहेबांच्याच हातात बोट घेऊन उभे झाले ना, त्यांचं काय कर्तृत्व आहे? कर्तृत्व हे आहे की नंतर पदावर बसल्यावर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, यापेक्षा काय केलाय? आणि त्यामुळे मला वाटतं की आता अजित पवारजींनी आम्हाला चॅलेंजच दिलाय आणि त्यांनी म्हटलं तर करेक्ट कार्यक्रम करायचा तर आम्ही त्याची वाट बघतोय। पण आम्ही मात्र खरं तर 2024 जनतेमध्ये जाऊ, जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी खरं तर 10,000 कोटी रुपये बारामती शहराच्या जनतेला, बारामती शहराला जनतेला अपेक्षित नव्हतं। काँक्रीटचा कॅनल बांधणे, बारामतीचं पाणी टंचाई निर्माण करणे, एक उडान पूल तर असा बांधला आणि असा तोडला, असा बांधला आणि असा तोडला, लोकांना माहिती नाही पडलं, एकही वाहन गेलं नाही। पण कंत्राटदाराच्या फायद्याकरता मात्र उडान पूल बांधले, कंत्राटदाराच्या फायद्याकरता बारामतीमध्ये त्या ठिकाणी काँक्रीटचे कॅनल बांधले। माझ्याकडे 50 कामं अशी आहे, 10,000 कोटी रुपयाच्या वर बारामती शहराच्या नावाने पैशाचा दुरुपयोग झाला आणि बारामतीचा विकास म्हणजे लोकसभेचा विकास नाही आहे। आणि त्यामुळं खरं तर आता आम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या आहे, वेळ आली की सांगू, पण नक्कीच त्यांना राजकारणातून संन्यास घ्यायचे दिवस येतील। ठीक आहे ना, त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांनी झोपावं की नाही झोपावं, त्यांची झोप पूर्ण करणे की झोप कमी करणे माझ्या हाती नाही आहे। माझ्याकडे एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षाची संघटना वाढवणे आणि पक्षाला उच्च स्थानावर नेणे, आणि याकरता बारामती लोकसभेमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत, महाराष्ट्रातही करणार आहोत। पण मी नक्की सांगेल, मागच्या वेळीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस ही नक्की कमी होईल 2024 आणि नक्की करेक्ट कार्यक्रम होईल।